आणि सध्याच्या या संपूर्ण राजकीय परिस्थितीवर ज्ञानपीठ पुरस्कार विजेते भालचंद्र नेमाडे यांनी तीव्र शब्दांमध्ये संताप व्यक्त केलाय. आपणच त्यांना निवडून देतो आणि त्याचीच ही फळं आहेत या शब्दांमध्ये त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. जळगावमध्ये ते बोलत होते. महापुरुषांविषयी बेताल वक्तव्यामुळे राज्यातलं राजकारण गढूळ झालंय, हे कुठेतरी थांबणं गरजेचं आहे. याच संदर्भामध्ये भालचंद्र नेमाडे यांना जेव्हा विचारलं त्यावेळेस त्यांनी आपल्या भावना मांडल्या. म्हणजे आपण हरामखोर लोकांना निवडून देतो त्याचे हे फळ आहेत, आपल्याला कळत नाही का कोण चांगला आहे ते. म्हणजे चांगल्या लोकांनी पडूच नाही याच्यात असं झालं आहे सगळं. कुठला चांगला माणूस याच्यात धजेल बा. म्हणजे खोक्यांची भाषा चालते का आपल्यासारख्या शक्य नाही. आपल्याला आता उद्याची काळजी असते काय खाऊ काय नाही. अर्ध्या लोकांना आपल्या अन्न मिळत नाही हे सांगतात पण जवळजवळ 60% लोक आपल्याकडे अपुरे राहतात, खात पित नाही, बॅलन्स फूड मिळत नाही. म्हणजे भुकेले सोडा नुसते पण नीट सगळं मिळणं अगदी प्रत्येक गोष्ट म्हणजे हे होत नाही आपल्याकडे. फार 10-15% लोकांचं नीट चाललं आहे. अशा लोकांनी कोणाला निवडून द्यावं हे तर कळलं पाहिजे लोकांना. काय उपयोग लोकशाहीचा, कोणाला मत देतो हे कळल्याशिवाय कसं काय सुधारणा होणारी. आपल्याकडे दुर्दैवाने असं झालं आहे की चांगलं काय आणि वाईट काय एकडेन असं झालं आहे. नुसती देवता म्हणून आईची बायकांची पूजा करायची आणि प्रत्यक्षात मात्र नुसतं यंत्र म्हणून वापरायचं, काम नामापुरतं वापरायचं, अधिकार काहीच नाहीत. अगदी प्रॉपर्टीचेसुद्धा अधिकार आत्ताच आले आपल्याकडे, तेही कोणी देत नाही आहे. दर 3-4 मिनिटाला एक बलात्कार आपल्या देशात होतो. म्हणजे काय देश आहे हा, कशाकरता पाहिजे आपल्याला मग हे सगळ्या बाकीच्या गोष्टी. म्हणजे अशा पद्धतीने आपण जर वागलो तर काय करायची अशा प्रकारची संस्कृती. आज नावामध्ये आपण स्त्रियांच्या हातात सगळे अधिकार दिले पाहिजे. आपण मागे झालं पाहिजे जसं 20,000 वर्षापूर्वी होतं की त्या स्त्रियात सगळं घडवायच्या काय ते आता आपण सुरू केलं. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.